नमस्कार, गुड मॉर्निंग। मी मनाली, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये। आता सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाइन्स वर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मनसे नेते बाळा नांदगावकर अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जच्या घटनेनंतर घेतली आंदोलकांची भेट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आंदोलकांशी फोनवरून संवाद, मनसेचा उपोषणकर्त्यांना पाठिंबा। पोलीस नाही सरकारच दोषी, मराठा आंदोलनावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा घणाघात, तर आरक्षणावरून मराठा ओबीसींना भिडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका। बुलढाण्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन, एकनाथ शिंदे अजित पवारांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सर्वोच्च बँकरचा सन्मान, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डमध्ये A+ मानांकन। चंद्रावरून भारतासाठी खुशखबर, प्रज्ञान रोवर कडून मोहीम फत्ते, तर चंद्रावर रोवर सुरक्षितपणे पार्क, रोवर आता स्लीप मोडवर। आणि भारतीय वंशाचे थर्मन षणमुगरत्नम बनले सिंगापूरचे नवे अध्यक्ष, सिंगापूरच्या अध्यक्षीय निवडणुकीत 70% मतं मिळवत षणमुगरत्नम यांचा प्रचंड बहुमतानं विजय।